नमस्कार, मी ऋषी देसाई, रणसंग्राममध्ये आपलं स्वागत. मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानीच नाही तर महाराष्ट्राला एक नवी दिशा देणारी ही नगरी. या नगरीनं अनेक नेतृत्व दिलं ज्यांनी महाराष्ट्र घडवला. अशाच नव्या नेतृत्वाच्या शोधात आता पुन्हा एकदा मुंबई आहे आणि या नेतृत्वासाठी आणि मतदारांसाठी एक सुवर्ण संधी मिळाली आहे, ती म्हणजे निवडणुकीची. याच निमित्तानं एक नवा चेहरा, आश्वासक विचार, शिक्षणाबद्दलची आपली स्वप्न घेऊन मतदारांसमोर, नव्या पिढीसमोर सज्ज होतोय निवडणुकीसाठी. आपण आहोत दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार आदित्य राजन शिरोडकर यांच्याशी. सर, आपलं स्वागत झी 24 तासमध्ये. आदित्य, आपण पाहतोय खरं तर तुमचा आदित्य राजन शिरोडकर या नावाभोवती शिक्षण, अभ्यास, तरुण ही सगळी वेगवेगळे मुद्दे असे सुंदररित्या गुंफले गेलेले आहेत. हे सगळं मनविसेचं काम करत असताना अचानक साहेबांकडनं उमेदवारी जाहीर होणं आणि त्याचवेळी मनविसेच्याच कडनं, कार्यकर्त्यांकडनंच नाही तर मतदारसंघाकडनं आम्हाला आदित्य राजन शिरोडकरच हवा, उमेदवार हवा, अशी दोन्ही एक सुवर्ण मध्य साधला गेला. काय वाटतं तुमच्या उमेदवारीबद्दल? काय नेमकी पक्षाने जेव्हा जाहीर केली? माझं पॉलिटिकल करिअर हे जे काय चालू झालं हे माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने त्यांनी मला विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष बनवला. मी कॉलेजमध्ये असताना देखील स्टुडंट काउन्सिलपासनं ॲक्टिव्ह होतो. कॉलेजला मी GS होतो. त्यानंतर विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष झालो. याच भागात नव्हे तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरावं लागायचं. फिरलो, बांधणी केली. साहेबांचे जे चाहते तरुण आहेत त्यांना भेटून संपर्क साधणे, त्यांच्याशी बोलणे, संवाद साधणे, या सगळ्या गोष्टी चालू असतात, रुटीन चालू होतं. आणि लोकसभा निवडणुका आल्या, माननीय साहेबांनी डिक्लेअर केलं की बाबा आदित्य तू इलेक्शनला राहा. मग म्हटलं ठीक आहे. आणि इथे जे काही कार्यकर्ते, मनसेचे, मनविसेचे, महिला सेनेचे, मतदारसंघातले सगळे मनसेचे कार्यकर्ते होते त्यांनाही एक्सेप्टेड होतं, त्यांनाही बरं वाटत होतं. आणि वर्षानुवर्ष असं नाही आहे की बाबा कनेक्ट होत नाही किंवा झालो नव्हतो. सगळ्यांशी रेग्युलर भेटणं चालू असतं, त्यांच्या कार्यक्रमांना जाणंच असतं, त्यांची कामं असतात, ते ती मुलं घेऊन येत असतात, विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम असतात, त्याच्यावरती आम्ही काम करत असतो. त्यामुळे आमची कनेक्टिव्हिटी ही मुलांबरोबर, कार्यकर्त्यांबरोबर खूप चांगली आहे, त्यांना रेग्युलर भेटणं. त्यामुळे त्यांनीही ते ॲक्सेप्ट केलं. जोरदार साहेबांचा आदेश म्हटल्यानंतर मनसैनिक हे काम करणारच आणि त्यांनाही तो एक चॅलेंज असतो. एक साधारण 200 ते 250 शिक्षणतज्ञांना आम्ही महाराष्ट्रातले विविध रिजन जे भाग आहेत, मग विदर्भ असो, पश्चिम महाराष्ट्र असो, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ पूर्व पश्चिम विदर्भ असो, कोकण असो, आम्ही सगळीकडे शिक्षण तज्ज्ञांचे कॉन्फरन्सेस घेतले, कार्यकर्ते होते, त्यांच्याशी बोललो. आपली आताची शिक्षण पद्धत, परिस्थिती कशी आहे आणि त्याच्यात अजून काय बदल घडावे ह्याची आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर आम्ही स्मॉल स्केल, लार्ज स्केल ज्या इंडस्ट्रीज आहेत ज्याला स्किल लेबर लागतो, इतर प्रकारचा लेबर लागतो, त्यांच्याबरोबरसुद्धा आम्ही गाठीभेटी घेतल्या. आणि हे सगळं करायला आम्हाला 1.5 वर्ष लागला. आजचं शिक्षण समजा आता MCVC आणि ITIचे कोर्सेस आहेत, किती मुलांना माहिती आहे की 11वी 12वी MCVC आणि ITIचे कोर्सेस आहेत? खूप कमी मुलांना माहिती आहे. त्यामुळे आमची डिमांड अशी राहणार आहे की MCVC आणि ITI ह्याचा समावेश हा सेकंडरी एज्युकेशनमध्ये करून घेतला पाहिजे, जेणेकरून अवेअरनेस वाढेल. आणि 11वी 12वी हे दोन कोर्सेस 2 वर्षाचे आहेत, ते झाल्यानंतर 1 वर्षाचं त्याच्यात प्रॅक्टिकल ट्रेनिंग असावं आणि इमिजिएटली त्या मुलांना गव्हर्नमेंटने लायसन्स, परवानगे द्यावे, जेणेकरून रोजगार व स्वयंरोजगाराची खूप मोठ्या प्रमाणात त्यांना संधी उपलब्ध होऊ शकते. त्याच्यानंतर अजून आम्ही त्याचे काय, आम्ही शिक्षण ह्या विषयामध्ये जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो तेव्हा अजून एक जाणवलं की आपल्याकडे वोकेशनल एज्युकेशन ह्याच्यावरती फार जोर दिला जात नाही. आता वोकेशनल एज्युकेशनमध्ये आत्ता गव्हर्नमेंटनी BVOC नावाची एक डिग्री कोर्स अनाऊन्स केलेला आहे. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात मोठे मोठे मॅक्झिमम कॉलेजेस येतात, तर या कॉलेजेसनी जर ती डिग्री घेतली तर UGCकडनं त्यांना ग्रँट दिला जातो. तर दिल्लीत जाऊन तो कोर्स आणणं कॉलेजेसमध्ये, UGCकडनं तो ग्रँट मिळवून देणं, ह्याच्यासाठी नक्कीच आम्ही काम करू. BVOC जर डिग्री आली तर त्याने सुद्धा मुलांना रोजगार व स्वयंरोजगार खूप मोठ्या प्रमाणात चांगली संधी उपलब्ध होऊ शकते. त्या पलीकडे जर मुलांना, विद्यार्थ्यांना, तरुणांना जर वोकेशनल एज्युकेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर त्यांना वोकेशनल युनिव्हर्सिटी, विद्यापीठ असणं गरजेचं आहे.
आणि अशा प्रकारची विद्यापीठं ही श्रीलंका आणि मलेशियात एक्झिस्ट करतात ती आत्ता आहे. त्यांनीही चांगला प्लॅटफॉर्म मुलांना रोजगार व स्वयंरोजगाराचा उपलब्ध होऊ शकतो. रिसर्च किंवा आपण पहिलं स्पोर्ट्स घेऊया. आता स्पोर्ट्स आणि एंटरटेनमेंट या विषयाकडे तरुणांचं खूप मोठ्या प्रमाणात अट्रॅक्शन असतं, ओढा असतो. पण आतापर्यंत स्पोर्ट्स किंवा कल्चरल ॲक्टिव्हिटी ही आजपर्यंत सगळेजण एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी म्हणून त्याला गिनली जाते, मोजली जाते. पहिला अभ्यास कर मग नंतर तिथे लक्ष दे असा प्रकार असतो. एंटरटेनमेंटमध्ये काही कोर्सेस चालू झालेले आहेत पण तुम्हीही त्या स्वतः फील्डमधले आहात, त्यामुळे तुम्हाला सॅटिस्फॅक्टरी वाटतं का की जे काही शिक्षणात एंटरटेनमेंट कल्चरल या गोष्टी इन्वॉल्व आहेत त्या इनफ आहेत? तर त्यासाठी जर स्वतंत्र क्रीडा विद्यापीठ आणि सांस्कृतिक विद्यापीठ जर आपण आपल्या राज्यात उभी करू शकलो. आता क्रीडा विद्यापीठ तामिळनाडूत क्रीडा विद्यापीठ आहे, तिकडे कराटेचा डिप्लोमा होतो, स्पोर्ट्समध्ये MBA होतं, असे अनेक खेळ आहेत. त्याच्यात विविध वर्षाचे कोर्सेस आहेत, महिन्याचे कोर्सेस आहेत, डिग्री आहे, डिप्लोमा आहे, सगळं आहे. मग जर तामिळनाडूमध्ये क्रीडा विद्यापीठ असू शकतं तर मग आपल्या महाराष्ट्रात का नाही असू शकत? त्यामुळे आमची डिमांड आहे की सांस्कृतिक आणि क्रीडा विद्यापीठ हे इथे असलं पाहिजे. क्रीडा म्हणजे हे काही नुसतं खेळणं नसतं, त्याला कनेक्टेड असलेल्या खूपशा गोष्टी असतात. नक्कीच आदित्यजी, तुमच्या बोलण्यात ना एक गंमत जाणवते, ते म्हणजे 5 वर्ष मी काय करेन ह्यापेक्षा अगोदर अभ्यास करून एखादं जर उमेदवार असेल तर त्याच्या बोलण्यात ना शब्दात ना जी धार येते त्या सगळ्या गोष्टी जाणवतात. कसं वाटतंय मतदारांना भेटून या सगळ्या विभागाचा दौरा केल्यानंतर काय गोष्टी जाणवल्या की काय व्हायला हवं होतं आणि काय होऊ शकतं? जे आता विद्यमान खासदार आहेत त्यांनी मला वाटत नाही असं बोलण्यासारखं काही केलेलं आहे, म्हणजे कुठच्या गोष्टीवर त्यांनी केलेल्या काही चर्चा होऊ शकते. त्याच्यानंतर उदाहरणं खातील, आता चेंबूरचंच शताब्दी हॉस्पिटल आहे, 25-30 वर्ष झाली त्या हॉस्पिटलला, BMCचं हॉस्पिटल आहे, स्थानिक नगरसेवक 2 टर्म तिकडचे, स्टँडिंग कमिटी चेअरमन आपले जे उमेदवार आहेत तिकडचे, तरीही त्यांच्या वॉर्डात ते हॉस्पिटल असूनही त्या हॉस्पिटलची काय हालत आहे ती तुम्ही जाऊन पहा. चांगलं हॉस्पिटल आहे, 500 कॉटचं हॉस्पिटल ते होऊ शकतं पण त्याच्यात काहीही इम्प्रूव्हमेंट नाही आहे. नॉर्मल छोटासा तुटका फुटका दवाखाना असल्यासारखं ते हॉस्पिटल आहे, तुम्ही ते जाऊन चेक करू शकता. मी बोलतो आहे म्हणून नाही, तर गेल्या 10-15 वर्षात दोन्ही उमेदवार प्रस्थापित आहेत सत्तेत, म्हणजे आता एक खासदार आहेत, एक नगरसेवक आहेत, स्टँडिंग कमिटी चेअरमन आहेत. करण्याजोगं सर खूप काही होऊ शकतं करण्याजोगं. मी याच निमित्तानं प्रश्न विचारतोय की सक्षम विरोधक आणि सत्ताधारी नसण्याचा या सगळ्या मतदारसंघाला फटका बसलाय, दोघांकडे करण्याची राजकीय आणि मानसिक वैचारिक इच्छाशक्ती नाही असं तुमचं म्हणणं आहे? इच्छाशक्ती दिसत तर नाही आहे, इच्छाशक्ती आहे. त्यामुळे विषय असा आहे की जर इच्छा असती तर एवढी वर्ष या सगळ्या गोष्टीला लागले नसते ना. एक महत्त्वाचा मुद्दा मांडलाय, हा केवळ जाहीरनाम्याचा किंवा या सगळ्या इश्यूचा आपल्या भाषणाचा बोलण्याचा इश्यू नाही आहे, लोकांच्या घराचा प्रश्न असतो, त्याचं राजकारण होऊ शकत नाही, त्याचा भावनिक मुद्दा होऊ शकत नाही, तो तुम्ही मुद्दा तुमच्या बोलण्यात आलाय. त्या लोकांना तुम्ही न्याय देऊ शकाल? प्रत्येक घरासाठी घरं नीट करून देऊ शकतो, घरं रिपेअर करून देऊ शकतो, पण मी खोट्या आशा लोकांना देणार नाही की तुम्हाला नवीन घरं देऊ. एवढ्या त्यांच्या अपेक्षा माफक मंजुरीची असते, जी खासदाराकडनं अपेक्षित आहे, जी लोकप्रतिनिधींकडनं अपेक्षित आहे, त्याला तुम्ही नेतृत्व म्हणून न्याय देऊ शकाल का? मी तेच म्हणतो आहे की मी त्यांची घरं रिपेअर नीट इन्फ्रास्ट्रक्चर करून देऊ शकतो, पण त्यांना आता जसा पॉलिटिकल धारावीचा पुनर्विकासाचा प्रश्न सातत्याने मला विचारलं जातं, त्याच्यावरती काय मत आहे? त्याच्या टेक्निकल गोष्टी आहेत, पॉलिसीज आहेत, तिकडचे टेनंट आहेत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, या सगळ्या जोपर्यंत गोष्टी आम्ही त्यांच्याशी बोलत नाही, नीट माहिती घेत नाही, त्याच्यामुळे उगाच त्याच्यावरती वेग काहीतरी माहिती न घेऊन वक्तव्य करणं हे चुकीचं राहील आणि ते लोकांच्या भावनेशी खेळल्यासारखं. ब्रेक नंतर रणसंग्राममध्ये आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत आदित्य शिरोडकर.
आदित्य, एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची जाणवली की तरुण नवमतदार यांना फक्त जाहीरनाम्यापुरतं स्थान असतं, पण आपल्या या सगळ्या प्रचार दौऱ्यात आपला पहिलाच जो जाहीरनामा आला, जो म्हणजे पहिली गोष्ट, त्यानंच तरुणाईला अपील केलं, इतका तरुणाईचा डीप विचार, मग त्यामागे तुमचा सगळा रिसर्च असेल, आणि हा सगळा रिसर्च, हा अभ्यास, तरुणाईला अपील होणारी भाषा, तरुणाईकडनं कसा प्रतिसाद मिळतो आणि त्यांच्याबद्दल तुमची काय स्वप्न आहेत? मी सिंच विद्यार्थी सेनेत होतो, त्यामुळे मी त्या एज ग्रुप बरोबर वावरत असतो आताही. म्हणजे आता काय मी काय म्हातारा असं नाही, मी त्याच वयोगटातील मुलांबरोबर उठणं बसणं असतं. बेसिक त्यांनी मतदानाला उतरावं ह्याच्यासाठी म्हणून आम्ही एक ग्रीटिंग केलं की बाबांनो पहिलं उतरा, जे काही तुमच्या मनाध्यानात आहे, जे काही तुम्हाला योग्य उमेदवार वाटतोय, तुम्ही त्याला मतदान करा, त्याबद्दल काही हे नाही आहे, पण निदान उतरा. उतरणं गरजेचं आहे, कारण आजचा तरुण हा मतदानाला उतरणं ह्याच्यापासनं लांब राहतो, तसं नाही व्हावं. त्याच्या मनात राग आहे का सगळ्या या सिस्टीम बद्दल? असेल राग, पण नुसतं सिस्टीमच्या बाहेर बसून मतदान न करून त्याचा राग काही होऊ शकणार नाही. त्याच्या रागाचा तो उतरला पाहिजे, त्यांनी मतदान केलं पाहिजे, तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे. सिस्टीमच्या आत राहून सिस्टीम बदलता येते, बाहेर बसून काही करता येत नाही. नक्कीच, तो मतदार तुमच्याकडे आला, तरुण मतदार तुम्हाला सहाय्य करतोय, मग त्याच्यासाठी तुम्ही आणखीन काय करणार आहात? जे तुमच्या पहिल्या बोलण्यात आलं, तुमचा फार मोठा व्यासंग आहे, रिसर्च आहे, त्याचा तुम्ही वापर कसा काय करणार आहात खासदार? जसं मी शिक्षणाचे तीन मुद्दे घेतले, त्याच्यात चौथा आम्ही अजून एक रिसर्चचा घेतलेला, आणि तरुणांसाठी नोकरी हा सध्याचा खूप मोठा मुद्दा आहे, खूप मोठा विषय आहे. असं नाही आहे की सगळेच तरुण मतदानाला उतरत नाही, मोठ्या प्रमाणात मनसेला तरुण हे मतदान करतात, पण त्यांनी अजून उतरावं. जी लोक उतरत नाहीत, जे तरुण उतरत नाहीत, त्यांनीसुद्धा उतरावं. आता त्यासाठी युथचा मेन प्रश्न हा नोकरी आहे. समजा भारतातला रिसर्च हा वाढला, तर आपल्या भारतात जे काही प्रोड्यूस होतं ते प्रोडक्शन वाढू शकतं, आणि ते प्रोडक्शन वाढल्यानंतर ऑटोमॅटिकली जॉब मिळणार आहे मुलांना. नक्कीच, या सगळ्यांचा विचार करताना समाजातल्या अन्य घटकांसाठी तुमचे काय आणखीन विचार आहेत? अन्य म्हणजे स्थानिक विकास आहेच, त्यासाठीही आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये तेही मेन्शन केलेलं आहे. एन्व्हायरमेंट, आज खूप मोठ्या प्रमाणात आमच्याच मतदारसंघात डम्पिंग ग्राउंड आहे देवनाथ. तिथे काय प्लांट लावलेला आहे की बाबा कचरा येऊन पडतो तिथे, त्याच्यातनं काही निर्माण केलं जातं का? जगभरात एवढ्या टेक्नॉलॉजीज आहेत की कचऱ्यामधनं काहीतरी निर्माण केलं जाऊ शकतं चांगलं, तिथे काही होत नाही, जेणेकरून पूर्ण पर्यावरण दूषित होतं. सिवेज वॉटर, आज एवढ्या मोठ्या प्रमाणात मुंबईच्या समुद्रात आपल्या किनारपट्टीवर सिवेज वॉटर गटारातनं सोडलं जातं, त्याचं 10% सुद्धा प्युरिफिकेशन होत नाही. आता ते प्लांट कधी येणार, कधी लावणार, किती वर्ष झाली? हा मुद्दा कोणाच्याच जाहीरनाम्यात दिसत नाही, मुंबईच्या एकाही लोकप्रतिनिधीच्या किंवा राजकारणातला भागच होत नाहीये. ते मुद्दे आहेत ना, म्हणजे काय असे काही आकाशातनं आलेले मुद्दे नाही आहेत. हा बेसिक मुद्दा आहे, बाबा केलाय मतदारसंघाचा की बाबा हा आता ते पाणी घाणच सोडलं जातं हे तुम्हालाही माहिती आहे. त्याच्यात ती मुलं खेळत असतात, तिकडे काय रिॲक्शन होत असतील, तेच मासे खातो आपण. त्यामुळे ह्याच्यावरती पर्यावरणाचा खूप मोठा नुकसान होत आहे, आणि सिवेज वॉटर हे खूप मोठ्या प्रमाणात सोडलं जात आहे समुद्रामध्ये. या शहराचं योग्य नियोजन, शहराचं जाऊ नये, मतदारसंघाचं तुम्ही योग्य नियोजन करण्याचा प्लॅन आहे तुमच्याकडे काय? पूर्ण, जसं मी म्हटलं की देवळाबाहेरचे पार्किंग मध्ये सिद्धिविनायक देऊळ असो, जैन मंदिर असो, इतर धर्माचे मंदिर असो, त्याच्या बाहेर पार्किंग करणं सगळं शक्य आहे तुम्हाला? आहे शक्य, का नाही शक्य, फक्त लोकांची साथ हवी. ऑफकोर्स हवी आहे, कारण कसं आहे की राजकारण हे माझं करिअर आहे, पॅशन आहे, त्याच्या पलीकडे राजकारण माझं अर्निंग नाही आहे, माझा व्यवसाय आहे, मी त्याच्यातनं कमवतो आहे, त्यामुळे मी राजकारणात आहे ते समाज सेवा आणि समाजकारण करण्यासाठीच आहे. ब्रेक नंतर स्वागत, आपण चर्चा करतोय आदित्य शिरोडकर यांच्याशी. आदित्य, काय आहेत स्वप्न या मतदारसंघाची, काय आपण बदल घडवू शकतो दक्षिण मध्यमध्ये? आम्ही मॉडेल वॉर्ड पण आमच्या मॅनिफेस्टोत टाकलेला आहे. मॉडेल वॉर्ड म्हणजे हा वॉर्डाचा विकास आहे. मग त्याच्यात गार्डन झाले, चांगले गार्डन्स आपल्या एरियात झाले पाहिजेत. मग तो कुठचाही, या लोकसभेत 6 मतदारसंघ येतात विधानसभेचे, मग तो कुठचाही असेल, पण आम्ही पर्टिक्युलरली एक मॉडेल म्हणून तयार करून दाखवणार की येस आम्ही इथे हे केलेलं आहे आणि हे अख्ख्या मतदारसंघात लोकसभेत होणार आहे. म्हणून त्याच्यात गार्डन झाले, त्या गार्डन्समध्ये लहान मुलांसाठी प्लेझोन असेल, वॉकिंग ट्रॅक असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी एक वेगळा पोर्शन असेल, त्याच्यानंतर सिनियर सिटिझनसाठी आम्ही एक रेक्रिएशन सेंटर्स उभे करणार आहोत, जेणेकरून तिकडे ज्येष्ठ नागरिक येऊन बसून म्युझिक ऐकू शकतील, पुस्तकं वाचू शकतील,
तिकडे काही एक कॅन्टीन एरिया असेल जिथे बसून चहापान होईल, त्यांचा गप्पा मारतील ती लोकं, ते करणार आहोत. आज पब्लिक टॉयलेटची अवस्था खूप वाईट झालेली आहे, त्याचं आम्ही डेव्हलपमेंट करणार आहोत. लायब्ररीज मुलांसाठी बांधू जिथे बसून ते वाचन करू शकतात. लोकांना काय सांगाल, का यावेळेला फक्त आदित्य शिरोडकर हाच पर्याय का निवडाल म्हणून तुम्ही सांगाल? जसं मी मगाशी म्हटलं की राजकारणात मी आलो आहे समाजकारण करण्यासाठी, बाकी मला ह्याच्यातनं दुसरा काही इंटरेस्ट नाही आहे. त्यामुळे एकदा एक संधी देऊन पहा, आम्ही काय मुद्दे घेणार आहोत, समस्या काय आहे आणि त्याच्यावरती सोल्युशन्स काय आहेत, हे आम्ही एका आशे अपेक्षेने पाहत आहे. आणि त्यांनी मला ही संधी दिल्यामुळे मी त्यांच्या संधीचा त्यांचा अपेक्षा भंग करणार नाही. आणि नक्की जास्तीत जास्त जनतेसाठी जे काही खासदार झाल्यानंतर करता येईल ते नक्की डिवोटेडली मी करेन. राजांच्या स्वप्नातले तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तसं तुम्ही प्रेक्षकांना विश्वास द्याल का? नक्की देईन. आणि ते निवडून आल्यानंतर जेव्हा पुढची टर्म जवळ येईल तेव्हा तुम्हाला ते पटेल. नक्की. जाता जाता एकच शेवटचा प्रश्न, या सगळ्यासाठी महत्त्वाचं आहे म्हणजे मतदान, या तरुणाईला तुम्ही आता मतदान सेंटरवर खेचण्यासाठी काय काय करणार आहात आणि काय काय आवाहन कराल? यावेळेस ज्या पद्धतीने तरुणांनी आमच्या या लोकसभेत 1,14,000 तरुण आहेत जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत, ज्या उत्साहात त्या तरुणांनी मतदार यादीत आपलं नाव नोंदवून घेतलेलं आहे, त्या उत्साहात ते सर्व तरुण उतरणार आहेत. आणि तरुण वर्ग मागेही आताही आणि पुढेही माननीय राजसाहेब ठाकरेंसोबतच राहणार आहेत. आणि हे त्यांनी त्या त्या येणाऱ्या कुठच्याही झालेले जे काही विद्यापीठाचे इलेक्शन असो, जिथे आमचा चेअरमन सेक्रेटरी आला, किंवा मागच्या कुठच्याही इलेक्शन झाल्या, ह्याच्यात तरुणांनी दाखवून दिलेलं आहे की ते ठामपणे साहेबांच्या सोबत आहेत. नक्कीच. तुमच्या पुढच्या सगळ्या राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर आपल्यासोबत होते आदित्य शिरोडकर. परीक्षेला प्रत्येकालाच बसायचं असतं, पण अभ्यास करून बसलेला माणूस परीक्षेला बसल्यानंतर त्याच्या बोलण्यातनं, वागण्यातनं, लिहिण्यातनं कशा पद्धतीचा एक आत्मविश्वास येतो, तो अभ्यास कसा जाणवतो, याचं सुंदर असं प्रत्यंतर आज पाहायला मिळालं. आज चरणसंग्रहामध्ये इथंच थांबूयात. पाहत राहा Zee24, रहा एक पाऊल पुढे. Zee24 तास रहा एक पाऊल पुढे.